हरी ओम श्री राम अंबज्ञ। मी शिवाजी सिंह जमदाडे, सेवानिवृत्त जिल्हा पोलीस उपअधीक्षक, शिराळा केंद्र। मी माझ्या मुलाबद्दलचा एक अनुभव या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो की बापूंची भक्ती करत असताना एक दिवस माझ्या मुलाचे मित्र पुण्यावरून या ठिकाणी आले आणि त्याला थोडासा पॅरिसिसचा त्रास झाल्याकारणानं इथून कर्नाटकमध्ये त्याला आखीवाडीला उपचारासाठी जायचं होतं आणि तो रात्री 12 वाजता आला। आम्ही म्हणतो तो 12 वाजता तर रात्री एवढे जाऊ नका, तरी त्यांनी जाण्याचा आग्रह धरला। परंतु तो त्याचा मित्र जो आहे पप्पू ननवरे म्हणून, मग त्यांनी काय त्याच्या मनात आलं आत्तापर्यंत तो कितर वेळ होता की बापूचं लॉकेट तू तुझ्या गळ्यामध्ये घाल, पण त्यानं कधी घातलं नाही। पण त्याविषयी त्यानं बापूंचं लॉकेट मागून घेऊन गळ्यामध्ये घातलं आणि त्या पत्नीला सुद्धा तो म्हणत होता तू घाल, तर ती म्हणली मला काय विश्वास नाही, म्हणलं मी काय घालणार नाही। आणि 12 वाजता इथून निघाले, 12 वाजता गाडीतून निघाल्यानंतर निपाणीच्या पुढच्या चिक्कोडी या ठिकाणी गेले आणि अचानक असं काही गाडी चालवत असताना त्याच्या समोर डोळ्यासमोर जी अंधारी आली आणि एवढा भयानक मोठा ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणी। त्या ठिकाणी पोलिसांचे जे बॅरिकेड्स लावले होते ते बॅरिकेड्स उडले आणि पुढे एक व्यक्ती मोटरसायकलवरून जात होते, त्या ह्याला धडकल्यानंतर ती व्यक्ती उलटी फिरून येऊन काचावर पडली आणि काच जवळजवळ त्याच्या नाकाजवळ येऊन अशी गोल अशी थांबली, परंतु तिथून त्याच्या पुढं ती तुटली नाही। पूर्ण गाडीचा शेपसुद्धा पूर्ण त्या बॅरिकेड्समुळे चेपला, मागचे दार पूर्ण काचा फुटून विचित्र झालं। समोर ही दोघं बसले असताना थोड्या वेळासाठी त्यांना ताबडतोब उतरला, त्या व्यक्तीला सर्व बाजूला केलं, परंतु याला काहीसुद्धा झालं नाही। पुढे जे ज्या त्याच्या मित्रानं लॉकेट घालून पुढं बसलेला होता त्यालासुद्धा टच झालं नाही, परंतु त्याची पत्नी जी पाठीमागं बसलेली होती त्या पाठीमागच्या दरवाज्याची काच फुटून तिला थोड्याशा जखमा झाल्या, परंतु कुठल्याही प्रकारचा मोठा आघात त्या ठिकाणी टळलेला आहे आणि हे फक्त बापूच्या भक्तीमध्ये असल्यामुळे शक्य आहे। हरिओम बापू श्री राम अंबज्ञ।